नमस्कार, यश कम्प्युटर मध्ये आपले स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आपला गिरणी कामगारांची जी तुमच्या लॉटरी निघणार आहे घरांची, त्या म्हाडा लॉटरी बद्दल आपण सगळी माहिती पाहणार आहोत। तर त्या म्हाडा लॉटरी बद्दल आपण काय काय पाहणार आहोत आपण बघूयात। त्याच्या अगोदर आपण यश कम्प्युटरला सबस्क्राईब करा अशा प्रकारच्या विविध माहितीसाठी, आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। चला तर बघूया गिरणी कामगारांची। आता तुमचा हे झाल्यानंतर, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर 2521 घरांची लॉटरी लागणार आहे। तर त्या लॉटरीच्या अगोदर म्हाडाने काय केलेलं आहे, पात्रता फॉर्म काय केलेला आहे, सोडलेला आहे। म्हणजे पात्रता फॉर्म भरण्यासाठी मुदत सोडलेली आहे। तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे बघा। पहिला आहे फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतील हे आपण बघणार आहे। त्याच्यानंतर पहिला फॉर्म भरलेला आहे मग आत्ता भरायचा का, पहिला तुम्ही फॉर्म भरलेला असेल आणि पण आत्ता भरायचा का नाही। नंतर फॉर्म बद्दल सर्व माहिती, फॉर्म भरणे बंधनकारक आहे का, हा फॉर्म भरायचा तुम्हाला बंधनकारक आहे, या प्रकारचे प्रश्न तुमच्या मनामध्ये उद्भवत असतील। पुढचा प्रश्न आहे फॉर्म भरला नाही तर काय होईल, ओके। त्याच्यानंतर लॉटरी पद्धत कशी असणार आणि डबल फॉर्म का भरायचा किंवा भरायचा का, हे सगळ्या प्रश्न तुमच्या मनामध्ये आलेले असतील। त्या सगळ्या प्रश्नांचा पण काय करणार आहे, निवारण करणार आहे। चला बघूया, पहिला आपण बघूया। तर तुम्ही सगळ्या मिल वर्करनी काय केलेत, पहिले फॉर्म भरले आहे। तर ते फॉर्म कुठं कुठं तुम्ही भरलेत मी सांगतो बघा। पहिला फॉर्म तुम्ही भरलेला असेल सारस्वत बँकेमध्ये कधी 2009-10 किंवा 2011-11। त्याच्यानंतर पुढे आहे ऍक्सिस बँक, ऍक्सिस बँकेमध्ये सुद्धा 9-10-11 तुम्ही फॉर्म भरले असतील। आणि जे गिरणी कामगार या दोन्हीमध्ये राहिलेले होते त्याच्यासाठी महाराणी काय केलेलं होतं, ऑनलाईन फॉर्म सोडले होते कधी 2017-ला, त्यामध्ये सुद्धा बऱ्याच गिरणी कामगारांनी फॉर्म भरलेले आहे। तर आता हे फॉर्म सगळे भरलेले आहेत, मग आता पुढं काय आहे की आत्ता आणखी तुम्हाला पात्रता फॉर्म म्हाडाने सुरू केलेला आहे। तर तो सुरू केलेला फॉर्म आता त्यासाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत बघा। पहिला तुमचा जो पहिला जो फॉर्म भरलेला होता कधी 2011-12 किंवा 2017-ला, त्याचा टोकन नंबर लागणार आहे, म्हणजेच ऍप्लिकेशन नंबर किंवा एनरोलमेंट नंबर, ओके। तर त्या एनरोलमेंट नंबर तुम्हाला पाहिजे, त्याच्यानंतर तुमचं नाव पाहिजे, ऍप्लिकंट कुठल्या टाईप मधला आहे, मिल वर्कर, मोबाईल नंबर, पॅन कार्ड नंबर, डेट ऑफ बर्थ आणि ऍड्रेस, एवढी माहिती तुम्हाला आवश्यक आहे, ओके। आता आपण डॉक्युमेंट काय काय लागणार ते बघूया। पहिला डॉक्युमेंट आहे तुमचं मिल वर्कर आयडी कार्ड। आता बघा प्रत्येक वर्करना, मिल वर्करना काय दिले आहेत, आयडी कार्ड दिले आहेत, दिलेले होते। तर ते आयडी कार्ड अशा प्रकारे होतं, हे बघा हिंदुस्थान स्पिनिंग मिलचं आहे, एका व्यक्तीचं आहे। तर या ठिकाणी त्याचं नाव, फोटो, या ठिकाणी त्या अधिकाऱ्याची सही आणि या ठिकाणी काय आहे तुम्हाला त्या मिलचा पत्ता, हे पहिलं डॉक्युमेंट आहे, हे तुमच्याजवळ पाहिजे, ओके। त्याच्यानंतर पुढं त्याच्यानंतर आहे तिकीट नंबर। आता हा तिकीट नंबर तुम्हाला कुठं भेटणार, तर बघा या प्रकारचं एक रजिस्टर असतं गिरणी कामगारामध्ये, म्हणजे प्रत्येक गिरणीच्या कामगारांचं एक वेगळं रजिस्टर असू शकतं, सेम रजिस्टर सगळ्या गिरणी कामगारांना असू शकत नाही, मिल वाईज सगळं वेगवेगळं रजिस्टर आहे। या ठिकाणी कामगारांचे नाव आहे, खाते नंबर आहे, तिकीट नंबर इथं दिलाय बघा, तिकीट नंबर, या ठिकाणी तुम्हाला तिकीट नंबर मिळेल, ओके। त्याच्यानंतर इथं तुमचं सगळं हजेरी पत्रक आहे, ओके, या तिकीट नंबर तुम्हाला आवश्यक आहे। त्याच्यानंतर पुढचं डॉक्युमेंट आहे सर्व्हिस सर्टिफिकेट। कोणतं आहे, सर्व्हिस सर्टिफिकेट। आता हे सर्व्हिस सर्टिफिकेट अशा प्रकारचं असतं बघा, इथं लिहिलेलं आहे सर्व्हिस सर्टिफिकेट, ओके। या ठिकाणी तुमचा सिरियल नंबर असतो, या ठिकाणी तुमचा पीएफ नंबर असतो, इथं नाव असतं, इथं नंबर कोणता, ईएस नंबर असतो, सरनेम असतं, एज असतं, हे किती वर्ष किती महिने झाले, त्याच्यानंतर इथं सगळे डॉक्युमेंट सगळे व्हेरिफिकेशन तुम्हाला इथं दिलेलं आहे, हेड ऑफ डिपार्टमेंटची सही असते, आणि या ठिकाणी तुमचा फोटो,
सही शिक्का असतो, इथे कामगाराची सही असते. हे झालं सर्व्हिस सर्टिफिकेट. ओके, अशा प्रकारचे तुमच्याजवळ पाहिजे. त्याच्यानंतर रेड पास. रेड पास काय आपल्याकडे अवेलेबल नव्हता, त्यामुळे रेड पासचं सॅम्पल मी घेतलेलं नाही. पुढचं आहे प्रॉव्हिडंट फंड. आता हे प्रॉव्हिडंट फंड कुठं असतो, प्रॉव्हिडंट फंडाचा नंबर कुठं असतो? बघा, गिरणीमध्ये तुम्ही काम करत असताना तुमचे ठराविक रक्कम 10,000, 2,000, 3,000 पगार असेल तर 100, 200, 300 रुपये काहीतरी सरकारच्या कामगार फंडाला ते जातात. तर त्या फंडाचा नंबर तुम्हाला पाहिजे. तर तो कुठं असतो? तर या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे बघा, कुठं? पीएफ नंबर इथं असतो. हा पीएफ नंबर आहे. त्याच्यानंतर इथं वर्करचं नाव, मिल वर्करचं नाव, अकाउंट नंबर, इथं सगळी माहिती आहे. डिपार्टमेंट कुठले आहे, तिकीट नंबर आहे, हे सगळी माहिती तुम्हाला इथं इथं त्याचा पगार आहे, सॉरी फंडाचं काय असेल ते सेटलमेंट आहे. ओके, तर हा प्रॉव्हिडंट फंडाचा नंबर तुम्हाला या डॉक्युमेंटवरती मिळेल. हे पण तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक आहे. नंतर नेक्स्ट पुढचा आहे ईएसआयसी नंबर. ईएसआयसी नंबर कोणता असतो? तर इथं इथं तुम्हाला या डॉक्युमेंटवरती दिलेला आहे बघा, ईएसआयसी कॉर्पोरेशन. सी म्हणजे काय? कॉर्पोरेशन. ईएसआयसी आयडेंटिटी कार्ड यावरती सुद्धा नंबर तो इथं दिलेला आहे बघा. नंबर रेग्युलेशन किंवा हा नंबर असू शकतो. ईएसआय कार्ड आहे तर या ठिकाणी तुमचं नाव वगैरे, फादर नेम, ऍड्रेस वगैरे सगळी माहिती या ठिकाणी दिलेली असते. ठीक आहे, अशा प्रकारचे हे डॉक्युमेंट तुमच्या जवळ फॉर्म भरताना पाहिजे. पुढचं आहे नेक्स्ट डॉक्युमेंट आहे डिस्चार्ज, डिस्चार्ज बुक, डिस्चार्ज ऑर्डर नंबर. आता हे डिस्चार्ज ऑर्डर नंबर कुठं असतो? तर इथं डिस्चार्ज ऑर्डरचं एक बुक असतं किंवा एक पावती असते. तर ते या बॉम्बे डाईंग मिल मधलं एक डॉक्युमेंट आहे. प्रत्येक गिरणी कामगारांचं डॉक्युमेंट वेगळं असू शकतं. ठीक आहे, तर या ठिकाणी नाव असतो, तिकीट नंबर. आता बघा, इथं सुद्धा एक तिकीट नंबर आहे, म्हणजे एकच डॉक्युमेंट तुम्ही दोन दोन ठिकाणी वापरू शकता. या ठिकाणी डिस्चार्ज ऑर्डरच्या नंबरसाठी पण वापरू शकता आणि इथं तिकीट नंबरसाठी पण वापरू शकता. तर अशा प्रकारे हे सुद्धा डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यक आहे. नेक्स्ट तुम्हाला आहे मिल वर्कर डेट ऑफ बर्थ. म्हणजे डेट ऑफ बर्थचं डॉक्युमेंट तुम्हाला काय लागणार आहे? तर डेट ऑफ बर्थचं डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड. आधार कार्ड वरती जन्मतारीख असते. त्याच्यानंतर पॅन कार्ड. समजा पॅन कार्ड आणि आधार कार्ड चुकीचं आहे, त्याच्यावरती जन्मतारीख वेगळी आहे. तुमच्या फंडाच्या ऑफिसमध्ये जी जन्मतारीख दिलेली आहे किंवा मिलमध्ये जी जन्मतारीख दिलेली आहे ती आणि ही चुकीची आहे. तर यासाठी तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट पण चालेल, त्याच्यानंतर 10वीचं मार्कलिस्ट पण चालेल आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडलेला दाखला. शाळा सोडलेला दाखला हा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी डेट ऑफ बर्थच्या जागी, डॉक्युमेंटच्या जागी चालेल. नेक्स्ट आपण बघूया अटेंडन्स रजिस्टर. आता हे अटेंडन्स रजिस्टर म्हणजे काय? तुमची तुम्ही मिलमध्ये काम करत असताना तुमची अटेंडन्स घेत असतील त्याचं एक रजिस्टर होतं. आता कसं झालंय की कम्प्युटरवरती अंगठा लावला किंवा फेस वरती अटेंडन्स घेतली जाते, त्यावेळी कसं रजिस्टर होतं अशा प्रकारचं. तर हे रजिस्टरची कॉपी सुद्धा काही काही मिल वर्करच्या जवळ असते, तर ती सुद्धा मिल वर्करची तुमच्याजवळ पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे बघा, दिवस पाळी आणि इथं किती दिवस हजर होता, काय किती तारखेला, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, तर अशा प्रकारचे हे सुद्धा डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे. पुढचं आहे लीव रजिस्टर. लीव म्हणजे रजेचं रजिस्टर एक होतं, त्यावेळी रजा किती वेळा वर्षातून घेतली किंवा कधी कधी घेतली. खाते नंबर आहे, तिकीट नंबर, हे सुद्धा तिकीट नंबर म्हणून डॉक्युमेंट वापरू शकता. कामगाराचे नाव, मिल नंबर, या ठिकाणी कधी कधीपासून, हे सगळे तुम्हाला इथं दिलेलं आहे बघा. इथं सर्व डॉक्युमेंट तुम्हाला, हे सॉरी सर्व लीवचं रजिस्टर इथं सॅम्पल एक दाखवलेलं आहे. हे अशा प्रकारचं रजिस्टर तुमच्याजवळ असेल तर हे तुम्ही घेऊ शकता. ग्रॅच्युटी ऑर्डर, ग्रॅच्युटी ऑर्डर पण लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर पुढचा डॉक्युमेंट आहे पीएफ सेटलमेंट. आता पीएफ सेटलमेंट कधी होतो? ज्यावेळी तुम्ही जॉब सोडता किंवा तुमची मिल बंद झाली किंवा तुम्ही राजीनामा दिला किंवा रिटायरमेंट झाली, तर त्यावेळी तुमचा पीएफ हा सेटल केला जातो, म्हणजे तुम्हाला दिला जातो.
त्यावेळेचं एक पीएफ सेटलमेंटचा जो कागद असतो पावती असते ती तुमच्याजवळ पाहिजे. इथं आहे बघा हिंदुस्थानची, इथं तुमचं नाव असेल, डेट किती तारखेला तुम्ही सेटल केला, किती रुपये सेटल केले, इथं अमाऊंट असेल आणि इथं सेक्रेटरीची सही असेल. अशा प्रकारचं डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे सॅलरी स्लिप. आता बघा या ठिकाणी तुम्हाला सॅलरी स्लिप पाहिजे. म्हणजे काय, तुम्ही पगार ज्यावेळी घेत होता त्यावेळी तुम्हाला सॅलरी स्लिप एक येत होती, पावती येत होती सॅलरीची, ती सुद्धा तुमच्याकडे पाहिजे. इथं नाव आहे बघा आणि इथं पेमेंट तुम्हाला दिलेलं आहे, किती आहे 2645 रुपये त्यावेळी या मिल वर्करना पगार होता. तर हे सुद्धा डॉक्युमेंट तुमच्याकडे हवं आहे. त्याच्यानंतर पुढं अदर डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला डेथ सर्टिफिकेट आहे, हे सगळे डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करायचे आहेत, त्यामुळे सगळे डॉक्युमेंट लागतील. जर समजा कुणाकडे डॉक्युमेंटच नाहीत, समजा एखादी सॅलरी स्लिप आहे, एखाद्याकडं पगार बुक आहे, एखाद्याकडं फंडाची पावती आहे, तिकीट नंबरची पावती आहे, आयडेंटिटी कार्ड आहे, म्हणजे कुठलेही जेवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील, 10 इथं 5-7 डॉक्युमेंट मी सांगितले, त्यापैकी 2 जरी असतील तरी चालेल, जेवढे असतील तेवढे तुमच्याकडे घेऊन तुम्ही नेट कॅपमध्ये जाऊन तो फॉर्म भरा. अशा प्रकारे आता हे डेथ सर्टिफिकेट तुम्हाला कधी लागणार आहे बघा, जर तुमचा वारस फॉर्म भरत असेल, काय वारस म्हणजे गिरणी कामगार एक्सपायर झालेत आणि त्यांचे वारस जे आहेत कोण असतील, ते मुलगा मुलगी कोण असेल, ते जर फॉर्म भरत आहे त्यावेळी तुम्हाला हे डेथ सर्टिफिकेट कंपल्सरी लागणार आहे, ते अपलोड करावं लागणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहेत. आता बघा आता आपल्याला काय करायचं आहे की 2-3 आपले प्रश्न होते पहिले, कोणकोणते प्रश्न होते की बघा या ठिकाणी प्रश्न आहे. आता यातले बरेच क्वेश्चन आपल्याला कम्प्लीट झालेत, कुठला डॉक्युमेंट कोणकोणते पाहिजे. ओके, पहिला फॉर्म भरलाय मग आता भरायचा का, हा एक प्रश्न महत्वाचा आहे. पहिला ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांनी आत्ता भरणं 100% कंपल्सरी आहे, कारण म्हाडानं पात्रता फॉर्म केलाय, म्हणजे तुम्ही या मिल वर्करच्या लॉटरीसाठी पात्र आहात का नाही हे तुम्हाला आता पात्र म्हणजे प्रूफ करून दाखवायचं की मी या गिरणीच्या मिलच्या लॉटरीसाठी पात्र आहे. तर कशा प्रकारे माझे हे डॉक्युमेंट आहेत आणि हे मी गिरणीमध्ये काम करत होतो, म्हणजे हे सुद्धा तुम्हाला कंपल्सरी आहे, आत्ता भरायचा आहे फॉर्म. त्याच्यानंतर हा पण भरायचा आहे. नंतर फॉर्म भरला नाही तर काय होईल, आता बघा तुम्ही हा फॉर्मच भरला नाही, मी एखादा असतो काय, मी आधी फॉर्म भरलाय मी आता का भरू असं बोलणारा कोणतरी असेल, तर त्याच्यासाठी सांगायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही जर असं केलं तर तुम्हाला या लॉटरीमधून वगळण्यात येईल. आता जर तुम्ही नाही फॉर्म भरला तर म्हणजे तुम्हाला रूम मिळणार नाही, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं आहे लॉटरी पद्धत कशी असणार, लॉटरी पद्धत कशी असणार. आता लॉटरी पद्धत कशी असते बघा, लॉटरी या शब्दातच सगळं आहे, लॉटरी या शब्दात पूर्णपणे सगळं दडलेलं आहे. लॉटरी म्हणजे काय, तर ठराविक जेवढे मिल कामगार आहेत 150,000 काही असेल ती असतील ते त्याच्यावरतीच आहेत, तर त्या सगळ्या 150,000 मधून किती सिलेक्ट करणार, 2521, त्यामध्ये मग तुमचा चेहरा बघून सिलेक्ट करणार नाहीत किंवा वशिलेबाजी चालणार नाही. त्यामध्ये काय केलं जातं, कम्प्युटरला लिस्ट असते, त्यामधून ऑटोमॅटिक अल्टरनेट नंबर कोणाचेही लागू शकतात, त्यामुळं कुठलाही वशिला लावू नका, काय नाही, जे असतील ज्याचा नंबर ज्याच्या नशिबात असेल त्याला नंबर लागेल, ठीक आहे, आणि सर्वांना नंबर लागेल, काळजी करायचं नाही, 100% सर्वांना रूम मिळणार आहे, पण थोडे लेट होईल किंवा काय किती टप्प्या म्हणजे पुढच्या टप्प्यात मिळेल असं होईल. आता बघा एखादा म्हणतो की आम्ही पहिला फॉर्म भरलाय मग डबल फॉर्म भरायचा का, बघा लक्ष द्या, पहिला ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांना आत्ता कंपल्सरी भरणं गरजेचं आहे आणि ज्यांनी पहिला भरलेला नाही ते आत्ता भरू शकत नाहीत, कारण आत्ता नवीन फॉर्म भरायला फॉर्म सुटलेले नाहीत, त्यांनी सोडलेलं नाही, पहिले फॉर्म आहेत त्यांचंच व्हेरिफिकेशन म्हणजे पडताळणी चाललेली आहे. तर बघा अशा प्रकारे मी तुम्हाला आता सगळ्या जेवढे गिरणी कामगारांचे सगळे आहेत डिटेल्स हे सगळे माहिती तुम्हाला सांगितलेले आहे. अशाच प्रकारच्या सर्व माहितीसाठी आमच्या यश कंपनीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.